नमस्कार, मी रोहित हरीप. सकाळ डिजिटलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. सकाळने केलेला सर्व्हे हा महाराष्ट्रभर गाजतोय, कारण की या सर्व्हेमध्ये घेण्यात आला आहे महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनात काय चाललं याचा कानुसार. सकाळच्या सर्व्हेमध्ये काही अत्यंत महत्त्वाची निरीक्षणं नोंदवण्यात आलेली आहेत, आणि या निरीक्षणांपैकी एक निरीक्षण असं नोंदवण्यात आलं की महाराष्ट्रातली जी जनता आहे ती कुठल्या कुठल्या पक्षाला पसंती देते आणि त्याची टक्केवाईज आपल्याकडे आकडेवारी आहे. या संदर्भात आपल्याकडे बोलण्यासाठी आहेत सकाळच्या एक्झिक्युटिव्ह एडिटर शीतल पवार मॅडम. इथे तुमचं सकाळमध्ये स्वागत आहे. आपण परत एकदा या सर्व्हेबद्दल चर्चा करायला इथं आलो होतो, आणि आपण बरेच प्रश्न सर्व्हेमध्ये बघितलेले आहेत, पण त्यातला जो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न मला वाटतो ते म्हणजे कुठल्या पक्षाला लोकांनी दिलेली पसंती. चर्चेला सुरुवात करण्याआधी मी आपल्या प्रेक्षकांना जी लोकांनी त्यांचा पसंतीक्रम दर्शवलेला आहे तो एकदा वाचून दाखवतो. त्यामध्ये आपण प्रश्न असा विचारला होता की लोकसभा आगामी निवडणुकीमध्ये मतदान करताना आपण पुढीलपैकी कोणत्या पक्षाची निवड कराल. ह्याच्यामध्ये भाजपाला 33.6% लोकांनी त्यांची पसंती दर्शवलेली आहे, काँग्रेसला 18.5% लोकांनी त्यांची पसंती दर्शवलेली आहे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांना 12.6% लोक, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांना 3.9% लोकांनी त्यांचं मत दिलं आहे, शिवसेना एकनाथ शिंदे यांचा जी गट आहे किंवा शिवसेना एकनाथ शिंदेंची जी आहे त्याला 4.9% लोकांनी त्यांची पसंती दिली आहे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना 12.5%, आणि अजून एक महत्त्वाचा पक्ष म्हणजे वंचित बहुजन आघाडी यांना 3.6% लोकांनी त्यांचा पसंती दिलेली आहे. आता जर का ही आकडेवारी बघितली तर आपण त्याच्याला सुरुवात करूया की यातला पहिला पक्ष येतो तो भाजप. भाजपला 33.6% लोकांनी सांगितलेलं आहे की आमच्या पसंतीचा पक्ष आहे, पण खरं त्याचा अर्थ असा घ्यायचा का की सर्व्हेच्या माध्यमातून की भाजपला सगळ्यात जास्त मतदान होईल किंवा भाजप हा महाराष्ट्रात किंवा देशा महाराष्ट्रात आपण बोलूयात की महाराष्ट्रात निवडून येणारा सगळ्यात मोठा पक्ष असेल. तुमच्या मला म्हणजे ह्या पहिल्या वाक्यात जो तुम्ही प्रश्न विचारलाय ना याच्यात खरं तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे. भारतीय जनता पक्ष हा आज महाराष्ट्रातलाच नाही पण ॲज दे क्लेम तो जगातला सगळ्यात मोठा पक्ष आहे. आणि पक्ष म्हणून जेव्हा आपण मोजणी करतो किंवा आम्ही मोठा पक्ष आहे असं ते क्लेम करतात तेव्हा का तर त्यांची सदस्य संख्या एक म्हणजे शेवटी लोकशाहीमध्ये पक्ष कसा असेल, रचना कशी असेल, घटना कशी असेल, कार्यकर्ता कसा असेल, सदस्यत्व काय असेल याची एक मांडणी केलेली आहे. त्यानुसार ते एनिवे भारतातलाच नाही तर जगातला मोठा पक्ष आहे असं ते क्लेम करतात. आता आपण आपल्या सर्वेक्षणाकडे येऊयात. आपल्या सर्वेक्षणामध्ये आत्ता आपण ज्या वेळी सर्व्हे करून घेतलेला आहे त्यावेळेस एकतर कुठल्याही पक्षाची महाराष्ट्रातल्या उमेदवारांची घोषणा झालेली नाही आहे. निवडणुका जवळ आलेल्या आहेत त्यामुळे उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे आणि खूप सारे नावं चर्चेत आहेत. अनेक ठिकाणी युती किंवा आघाडीचे दावे प्रतिदावे सुरू आहेत. विदिन युती पण दावे प्रतिदावे सुरू आहेत की आम्हाला मिळायला पाहिजे, आम्हाला मिळायला पाहिजे. मला वाटतं अशा बॅकड्रॉपवर जेव्हा बहुसंख्य मतदार आपण हा जनरल लोकांचा सर्वे केलेला नाही आपण मतदारांचा सर्वेक्षण आपण केलेलं आहे त्यावेळेस जेव्हा ते असं म्हणतात त्यात सगळ्यात ह्याच्यातलं भाजपसाठी पॉझिटिव्ह असं आपण म्हणू शकतो की पक्ष म्हणून आणि अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्यामध्ये ते यशस्वी झालेले आहेत. आता 48 जागांचं जेव्हा आपण गणित मांडू त्यावेळेस दोन गोष्टी भाजपसाठी आव्हान ठरतील. एक म्हणजे हे जे काही 33.33% म्हणजे सुमारे 34% लोक त्यांच्या बाजूने आहेत हे मतदार हे अक्रॉस 48 कॉन्स्टिट्युएन्सी आहेत का. जर काही ठिकाणी स्वतः भाजपचे उमेदवार असतील तिथे त्यांना तो 50% किंवा 51% मार्क क्रॉस करायला लागेल. कारण जर आपण 2019 निवडून आलेल्या उमेदवारांची खासदारांची मतांची टक्केवारी पाहिली तर ती मोर दॅन 60% ठिकाणी 50% अधिक आहे तेव्हा तो खासदार निवडून आलेला आहे. तर ती ही 33% त्यांना प्रत्येक मतदारसंघामध्ये स्वतःच्या उमेदवाराच्या मागे उभी करायला लागेल. तसंच ते आता महायुती म्हणून इलेक्शन लढत आहेत त्यामुळे त्यांना त्यांची ही ताकद त्यांचे जे घटक पक्ष आहेत प्रमुख उदाहरणार्थ अजित पवारांना मिळालेली राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदेंना मिळालेली शिवसेना यांच्या मागेही त्यांना ती ताकद उभी करायला लागेल. कदाचित शिवसेनेसोबत ऑलरेडी त्यांची यापूर्वी युती असल्याने आणि त्याला एक नॅचरल अलायन्स असा भाग असल्याने ती फारशी अडचण येईल असं वाटत नाही. कारण कमळाच्या वोटरला कदाचित शिवसेनेच्या धनुष्यबाणावर शिक्का मारायची सवय पण घड्याळाच्या चिन्हावर कमळाचे कार्यकर्ते कसं मतदान मागणार आहेत आणि मग अजित पवारांच्या गटाला कसा सपोर्ट होणार आहे. मला वाटतं हे सगळ्यात मोठं आव्हान भाजपसमोर असेल. तसंच भाजपच्या उमेदवारांना म्हणजे जी आपण पसंती म्हणतोय तर याच्यात चॅलेंज असंही दिसतं की आत्ता भाजपचा जो कोणी खासदार आहे म्हणजे आपल्याच सर्वेतला एक प्रश्न आहे ज्याच्यात आपण खासदारांच्या सध्याच्या खासदारांच्या कामगिरीबद्दल चर्चा करतो तर त्यामध्ये खासदारांना बऱ्यापैकी मोर दॅन 51% पीपल आर वोटिंग अगेन्स्ट द एक्झिस्टिंग कॅन्डिडेट. अशा वेळी नवीन चेहरा तुम्ही कसा आणाल
तर नवीन चेहरा येऊन पूर्ण फ्रेश नरेटिव्ह देणं आणि त्याचबरोबर तुमचं 10 वर्षातलं सत्तेतलं काम तेवढ्या ताकदीने पुन्हा एकदा महाराष्ट्रात मांडणं, मला वाटतं ही खूप सारी आव्हानं, जरी ते एक नंबरचा पक्ष असतील तरी आता त्यांच्यासमोर आहेत. अजून एक, फक्त आपण जेव्हा डिटेल अनालिसिसमध्ये जातो, विशेषतः ज्या ठिकाणी भाजपचा उमेदवार नव्हता पण युतीचा उमेदवार होता, मग तो अजित पवारांना दिलेला राष्ट्रवादीचा असेल किंवा एकनाथ शिंदेंकडे दिलेला शिवसेनेचा असेल, तर तिथे अजित पवारांना मिळालेल्या मतांच्या बरोबरीने लोकांनी भाजपलाही पसंती दिलेली आहे. याचं कारण काय की आत्ता तिथे उमेदवार ठरलेला नाहीये, त्यामुळे तिथे लोकांनी फार मोकळेपणे हे व्यक्त केलंय की उद्या इथे भाजपचा उमेदवार आला तर आम्ही भाजपला साथ देऊ असं आपल्याकडे मतदार नोंदवतात. मला वाटतं हे खूप महत्वाचं ऑब्झर्वेशन आहे. अशा वेळी जी लोक भाजपच्या मागे, त्यांच्या पक्षचिन्हामागे, त्यांच्या विचारधारेमागे, त्यांच्या नेतृत्वामागे आपली ताकद उभी करतायत, ह्या मतदारांना तुम्ही कसं कन्व्हर्ट करणार आहात एकनाथ शिंदे किंवा अजित पवार यांच्या उमेदवाराला पाठबळ देण्यासाठी, हे आव्हान, सगळ्यात मोठं आव्हान आता भारतीय जनता पक्षासमोर आगामी निवडणुकीत असेल. आपण भाजपबद्दल बोललो, काँग्रेसबद्दलही बोलायला पाहिजे. काँग्रेसमध्ये जवळजवळ 18.5% लोकांनी सांगितलं, आपण 19% सोयीसाठी धरूया की 19% लोकांनी सांगितलं की काँग्रेस हा पसंतीचा पक्ष आहे आमच्या. म्हणजे जे काय आत्ता भारतात महाराष्ट्रात राजकारणात चाललेलं आहे त्यानुसार काँग्रेसला कुठेतरी एक ऊर्जित अवस्था नाही आहे, डल कुठेतरी तो पक्ष वाटतो, आणि हे आपलं नाही तर हे लोकांमधून आलेलं परसेप्शन आहे. तरीसुद्धा 19% लोक त्यांना पसंती देत आहेत, तर मग काँग्रेसने याचा नेमका काय अर्थ घ्यायचा किंवा काँग्रेसवाल्यांनी याचं पॉलिटिकल इंटरप्रिटेशन कसं करायचं? काँग्रेसच्या बाबतीमध्ये हा 19% जो आकडा आहे, मला वाटतं हा आपला चौथा सर्वे सकाळचा महाराष्ट्रभरातला की ज्याच्यामध्ये आपण खूप मोठ्या चंकपर्यंत सिस्टमॅटिकली पोहोचलेलो आहे. अशावेळी 18 ते 19% लोकांनी राज्यभरात सातत्याने काँग्रेसला पसंती नोंदवली, याचं सगळ्यात मोठं कारण महाराष्ट्रात ठिकठिकाणी मांडणारा काँग्रेसचा वोटर आजही टिकून आहे. आता पक्ष म्हणून आपण काँग्रेसकडे येऊयात, तर लोकांना खूप वाटतंय की काहीतरी बदल व्हायला पाहिजे, पण तुम्ही पर्याय देता का? मला वाटतं की विरोधी पक्षासमोरचं सगळ्यात मोठं चॅलेंज असतं की तुम्हाला पर्याय देता येतोय का. म्हणजे आपल्या सर्वेक्षणामध्ये जेव्हा 21% लोक पंतप्रधान पदाच्या चेहऱ्याला आम्ही महत्त्व देतो असं नोंदवतात, आणि अशावेळी भाजप जेव्हा मोदींसारखा सक्षम पर्याय घेऊन समोर येत आहे, ते एफर्ट्स घेत आहेत त्यांच्या बाजूने, तेव्हा काँग्रेस च्या पातळीवर मला वाटतं की अजूनही कन्फ्युजन आहे. कारण एकीकडे राहुल गांधी असं म्हणतात की मला पंतप्रधान होण्यात काही रस नाही आहे, त्यांनी त्यांच्या पक्षाच्या अध्यक्षपदापासूनही लांब राहणं पसंत केलेलं आहे, सोनिया गांधीही पुरेसं अंतर ठेवून आहेत, मग खरगेंना समोर आणलेलं आहे. तर विदिन पार्टी त्यांचं राज्य केंद्रातच नाही पण राज्यातही आपण बघितलं तर नाना पटोलेंना अध्यक्ष म्हणून राज्यभर मान्यता आहे का? त्यामुळे मला वाटतं की कुठंतरी सक्षम पर्याय देण्यामध्ये काँग्रेस कमी पडते, त्यामुळे हे 19% किंवा हे सहानुभूती ठेवून असणारी लोक यांना तुम्ही कन्व्हिन्स कसं करणार आहात तुमच्या उमेदवारांबद्दल? प्लस महाराष्ट्र काँग्रेसमध्ये सगळ्यात मोठं चॅलेंज मला असं वाटतं की अंतर्गत वाद आणि हेवे दावे, म्हणजे काँग्रेसचं वैशिष्ट्य पण आपण म्हणूयात आणि हा काँग्रेसचा शाप पण आहे की त्यांचे त्या त्या भागातले स्ट्रॉंग नेते आजही टिकून आहेत. मग विदर्भामध्ये केदार असतील, पश्चिम महाराष्ट्रात सतेज पाटील असतील, आमच्या पृथ्वीराज चव्हाण आहेत, सगळीकडे आहेत, म्हणजे नेते तसे विदर्भामध्ये वडेट्टीवार आहेत, नाना पटोले आहेत, त्याच्यानंतर आपण उत्तर महाराष्ट्रात गेलो तर आमचे आमदार धुळ्याचे कुणाल पाटील आहेत. अशी प्रत्येक ठिकाणी मोठी मोठी नेते मंडळी आपापलं बेस टिकवून आहेत. आता चॅलेंज असं असणार आहे की आहे तुमची ती जागा टिकवणं आणि त्या बरोबरीने तुमचा एक पक्षाचा म्हणून इन्फ्लुएन्स वाढवणं आणि तुमच्या एखाद्या साथीदाराला बळ देणं, मग ते कदाचित काँग्रेस म्हणून देणं असेल किंवा आघाडी म्हणून देणं असेल, आणि त्याचबरोबर एकमेकांशी समन्वय साधून राज्य काँग्रेस म्हणून स्वतःचं एक नरेटिव्ह उभं करणं. मला वाटतं की ते त्या त्या भागातले कार्यकर्ते खूप मेहनत घेताना आपल्याला दिसतात, पण पक्ष म्हणून जे ताकदीने पुढे यायला पाहिजे भारतीय जनता पक्षासारख्या इतक्या रचनात्मक पक्षासमोर, तर ते तेवढ्या ताकदीने होताना आत्ता दिसत नाही. पण अर्थात मतदार तर मोकळेत विचार करायला, त्यांना जिथे जिथे सक्षम पर्याय दिसेल तिथे ते तो पर्याय निवडतील. या सर्वेमधनं सगळ्यात इंटरेस्टिंग बाब मला तरी कुठली वाटली ते म्हणजे पवार आणि ठाकरेंबद्दल आपण एकत्रित बोलायला पाहिजे की शिवसेना बंडानंतर सगळ्यात जास्त शिवसेना राष्ट्रवादी दोन्ही पक्षांमध्ये जी बंड झाली किंवा राजकारणाची सगळ्यात उलथापालथ झाली, तर सगळ्यात जास्त टेक्निकली त्याला फटका बसू म्हणतो आपण की तो शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना बसलेला आहे. टेक्निकली का म्हणतोय तर कॉन्स्टिट्युशनली त्यांचं शिवसेना पक्ष गेला, नाव गेला, अजित शरद पवारांकडनं त्यांचे आमदार गेले, ते अजित पवारांच्या गटात गेले, म्हणजे कागदावर तरी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे जे पक्ष आहेत ते आज रिसोर्सेस वाईज मोठे दिसत आहेत किंवा त्यांच्याकडे आज सत्तेत आहेत, ते त्यांच्याकडे आज पद आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, एक मुख्यमंत्री आहेत, त्यामुळे नुकसान जे झालेलं आहे ते कुठेतरी शरद पवारांचं आणि
उद्धव ठाकरेंचं झालेलं आहे. असं असताना देखील जेव्हा आपण सर्वे करतो तेव्हा तिथं पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला जवळजवळ 13% लोक पसंती देतात आणि तेच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला जवळजवळ 12.5% म्हणजे परत 13%. तर ही कुठंतरी सहानुभूतीची लाट ह्याला म्हणायचं का कुठंतरी जनमानसात अजूनही हे जे बंड झालं शिंदेचं आणि पवारांचं ते कुठंतरी फसलं असं म्हणायचं? मला वाटतं की सहानुभूती आहे लोकांमध्ये, कारण आतापर्यंतचे असं म्हणजे महाराष्ट्रात काही हा प्रयोग पहिल्यांदा झालेला नाही, यापूर्वी झाला आहे असे दाखले वारंवार आपल्याला ऐकायला मिळतात. पण आता ज्या पद्धतीने हे म्हणजे आमदारांना ऑलमोस्ट पळवून नेल्यासारखं एक नरेटिव्ह शिवसेनेच्या बाबतीत सेट झालं आणि पवारांच्या बाबतीत तर म्हणजे जनरली लोकांमध्ये जेव्हा आपण बोलतो तर असं वाटतं की गरज काय होती, ऑलरेडी तुम्ही सत्तेत होतात अशावेळी गरज काय होती. अर्थातच सत्तेतल्या पक्षाकडे याची उत्तरं असतील की त्याची आवश्यकता का होती. निवडणुकीच्या गणितांमध्ये आणि आकडेवारीमध्ये आपण जसं जातो तसं ह्या दोन पक्षांची ताकद कमकुवत करणं एक नाहीतर कदाचित आघाडी म्हणून ते खूप ताकदीने भाजप विरोधात उभे राहू शकले असते. तर हे कुठे ना कुठेतरी भाजपच्या पथ्यावर पडणार आहे. पण आत्ताच्या घडीला जेव्हा भाजपचे घटक पक्ष तितक्याशा ताकदीने मतदारांपर्यंत पोहोचण्यात आणि मतदारांना आपल्या सक्षमतेबद्दल कन्व्हिन्स करण्यात कमी पडतात, अशावेळी नक्कीच ती सहानुभूतीची भावना अधिक वाढते. याच्यामध्ये शरद पवारांच्या बद्दलचं स्वतःचं जे त्यांचं एक नरेटिव्ह आहे की म्हणजे त्यांच्या पक्षातली नेते ते मांडत असतात, मला वाटतं की ते त्यांच्या पथ्यावर पडतं. आणि ठाकरे परिवाराबद्दलचं एक कुतूहल आहे, त्यांना मांडणारा एक वर्ग आहे. आपण कसब्याच्या पोटनिवडणुकीतही त्याचा अनुभव घेतला होता की ज्या पद्धतीने आदित्य ठाकरेंनी रोड शो केला त्याला रिस्पॉन्स मिळाला, किंवा इतरही ठिकाणी जसा त्यांना रिस्पॉन्स मिळतोय, आता ठाकरेंच्या राज्यभर सभा चालू आहेत. तर मला वाटतं की कुठंतरी ही सहानुभूती पारंपरिक पद्धतीने, शेवटी ते प्रादेशिक पक्ष राहिलेले आहेत, मराठी माणूस आणि अशा अनेक गोष्टी शिवसेनेसोबत जोडलेल्या आहेत. हिंदुत्व त्यांनी महाराष्ट्रातला तो एक महत्त्वाचा प्रमुख भाजपच्या बरोबरीने हिंदुत्ववादी पक्ष राहिलेला आहे. अशावेळी ती सहानुभूती आहे. मला वाटतं की या दोन्ही पक्षांसमोर म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या दोन्ही पक्षांसमोरचं आव्हान आहे की ही सिंपथी मतांमध्ये कन्वर्ट करण्याचं. म्हणजे मला हाच प्रश्न विचारायचा होता की सहानुभूती तर आहे जनतेमधून आपल्याला दिसतंय, पण मग ते कुठंतरी कमी पडत आहेत का असं मी थेट विचारतो की पवार आणि ठाकरे की तुमच्या लोकांची सहानुभूती आहे पण मग त्या प्रमाणात जनतेमध्ये जाणं, प्रचार करणं किंवा उमेदवार घोषित करणं, त्यांना रिसोर्सेस देणं, कारण की इथं शेवटी मर्यादा आहेत. जेव्हा तुम्ही सत्तेत नसता तुम्हाला रिसोर्सेस लिमिटेड असतात आणि मग तेव्हा खरं लढाई सुरू होते. तर मग पवार ठाकरेंचं गणित काय या संदर्भातलं? मला वाटतं की रिसोर्सेसची मर्यादा 100% असणार आहे आणि ती असावी अशी एक रचना ही सातत्याने कार्यरत असलेली आपल्याला दिसते. म्हणजे परवा कीर्तिकर गेले, मी कोण थांबतो, तेव्हा त्यांनी सांगितलं की मला निधी मिळाला म्हणून मी गेलो. म्हणजे कालपर्यंत ठाकरेंकडे असणारे वायकर कीर्तिकरने सॉरी, तर ते एका रात्रीत जातात शिंदेकडे आणि ते सर्व सांगतात की आम्हाला निधी मिळत नव्हता म्हणून मी गेलो. त्यामुळे रिसोर्सेस म्हणतो तो निधी त्यातला एक महत्वाचा घटक असतो. मला वाटतं की असे जे पक्ष प्रवेश झाले ना त्याच्या मागे फक्त निधी हे जरी ते सांगत असले तर तेवढंच एक कारण नसतं. राजकारण आजच्या परिस्थितीत इतकं क्लिष्ट झालेलं आहे की कदाचित म्हणजे आपण खूप लहान आहोत त्यांचे कॉम्प्लिकेशन्स इथे बसून एक्सप्लेन करायला असं माझं प्रामाणिक मत आहे. पण नक्कीच अदरवाईज जे निवडणुकीसाठी रिसोर्सेस लागतात, कार्यकर्त्यांना तुम्हाला जगवावं लागतं अक्षरशः, कार्यकर्त्यांची एक फळी उभारायला लागते, संघटनेची एक ताकद उभारायला लागते. त्या कार्यकर्त्याकडे तुम्ही मेसेज काय देताय की जो त्याने मतदारांपर्यंत घेऊन जायचा असतो. निवडणुकीच्या दिवशी म्हणजे आचारसंहिता लागल्यानंतर निवडणुकीच्या प्रचारापर्यंत ठिकठिकाणी सभा घेणं, त्या सभांमध्ये बोलायला तुम्हाला वक्ते लागतात, सभेसाठी अगदी कोपरा सभा जरी म्हटली तरी एक मोबिलायझेशन करण्यासाठी कार्यकर्ते लागतात, त्याच्यानंतर उमेदवार द्यावा लागतो, उमेदवाराला निवडणुकीचा एक खर्च असतो. अशा पद्धतीने एक मोठी रिसोर्स सिस्टीम प्रत्येक इलेक्शनसाठी आवश्यक असते. आत्ता मला वाटतं की राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या दोन्ही पक्षांसमोर त्यासाठीची पुरेशी मर्यादा आहे. त्यांचं बलस्थान जे आहे ते म्हणजे काही जुने निष्ठावान कार्यकर्ते आणि त्यांची त्या त्या भागात अजूनही बांधून ठेवलेली वोट बँक. या बाबतीमध्ये शरद पवारांना कदाचित पश्चिम महाराष्ट्र किंवा पुणे अशा ठिकाणी हे त्यांचं बलस्थान राहिलेलं आहे आणि इथे आपल्या सर्वेमध्येही त्या आकड्यांमध्ये आपल्याला दिसतं की ते तिथे प्लस आहेत. तर उद्धव ठाकरेंचं मात्र की मराठवाडा असेल, त्याच्यानंतर मुंबईचा काही भाग असेल, कोकण असेल, यामध्ये त्यांना इथे ते जास्त
त्यांची ताकद आहे किंवा इथे त्यांच्याबद्दलची सिंपती अधिक जास्त प्रमाणात दिसते. आता ते मवियाचं गणित कसं जुळवून आणतात, त्यांचे उमेदवार कोण असतील, आणि जसं भाजप समोरचं आव्हान आहे की कमळाच्या चिन्हावर कदाचित त्यांना सक्सेस रेट जास्त मिळणार आहे, पण काही झालं तरी त्यांना इतर ठिकाणी मित्रपक्षांना मदत करायला लागणार आहे. तेच आव्हान आता ह्या दोन पक्षांसमोर आहे की यांना यांची चिन्ह बदललेली आहेत, त्यामुळे यांचं चिन्ह अधिक लोकांपर्यंत कसं जात आहे आणि ते कसं लोकांना लास्ट क्षणापर्यंत तिथे नेण्यात यशस्वी होत आहे याच्यावर त्यांचं निवडणुकीचं सगळं गणित अवलंबून असेल. आणि वोट ट्रान्सफर असो, वोट ट्रान्सफरबद्दल आपण बोलूया. आपण पवार ठाकरेंबद्दल आपण बोललो आणि त्याचे एक्झॅक्टली अपोजिट आहेत अजित पवार आणि एकनाथ शिंदे. त्यांनी एवढं बंड केलेलं आहे सगळं, एवढ्या आमदारांना त्यांनी त्यांच्या पक्षात घेतलेलं आहे, त्यांचं एक प्रकारे त्यांना राजकारणात जगवणं हा त्यांच्या पुढचं तर या निवडणुकीतलं सगळ्यात मोठं चॅलेंज आहे. कारण की ते नाही जगले ते परत पुढच्या निवडणुकांमध्ये गणितं बदलू शकतात, आणि हे करत असताना परत भाजपाशी त्यांना वाटाघाटी करायची आणि त्यांचं अस्तित्व त्यांना राखायचं. कारण की आता आपण बघतो जागा वाटपात काय गोंधळ चाललाय तो, की खूप कमी जागा शिंदे आणि अजित पवारांना मिळतील असं दिसतंय. आणि ह्याच्यामध्ये सुद्धा आणि हे एकीकडे असताना आपल्या सर्वेमध्ये जे आलेले त्यामध्ये त्यांना फक्त 4-4% लोकांनी पसंती दिलेली आहे दोन्ही पक्षांना, म्हणजे अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना ह्याला. तर मग काय अर्थ घ्यायचा याचा? मला वाटतं की एक तर सत्तेसाठी ही तडजोड झाली, हे सरसकट जनमत आहे की जे आपल्याला निकालातनं दिसतं. त्यानंतर ही दोन्ही नेते मंडळी जी आहेत, एकतर हे दोन्ही प्रादेशिक पक्षांचे नेते होते आणि हे दोन्ही असे नेते नव्हते की जे राज्यव्यापी नेते होते. म्हणजे अजित पवार जरी राष्ट्रवादी एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेसचा भाग होते, तरी त्यांनी त्या पक्षात असताना कधी असं ठरवून मला राज्याचा नेता व्हायचं आहे किंवा अजित पवारांनी विदर्भात सभा घेतली आणि एखाद्या नेत्याला स्वतःच्या करिश्म्याने उभं केलं असं एक राष्ट्रवादी एकत्र होती तेव्हाही आपण ऐकलं नव्हतं. आणि एकनाथ शिंदेंनीही जास्त अधिकाधिक कार्यकर्त्याची भूमिका निभावण्याचा त्यांचा रोल राहिला शिवसेना एकत्र असताना. त्यामुळे मला वाटतं की त्यांचे पूर्ण इट्स अ रीबर्थ इन रीबर्थ ऑफ देअर ओन पॉलिटिक्स, हा पुनर्जन्म आहे त्यांचा राजकारणातला, किंवा म्हणजे माहीत नाही मला आता आणि त्याला काय चांगला शब्द वापरावा. तर अशा वेळी तुमचं व्यक्तिगत नरेटिव्ह सेट करणं, तुमचं पक्ष म्हणून की जो पक्ष तुम्हाला मिळालेला आहे त्याचा पक्ष म्हणून नरेटिव्ह सेट करणं, तुमची संघटना बांधणं राज्यव्यापी, त्या संघटनेचं तुम्ही नेतृत्व सक्षम आहात हे सिद्ध करणं, तुमच्या कार्यकर्त्यांना सांभाळणं, तुमच्या नेत्यांना सांभाळणं, आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी मतदारांचा विश्वास संपादन करणं, ह्या 6-7 पातळ्यांवर यांची लढाई शून्यापासून सुरू झालेली आहे. जरी ते 20-25 वर्ष याच्यापूर्वी राजकारण करत असले तरी, म्हणजे अनेक नेते आपल्या त्या दोघं नेते आपापल्या भाषणात मांडतात की त्यांनी यापूर्वी किती केलंय, पण उदाहरणार्थ आज अजित पवारांनी बारामतीत दिलेल्या भाषणाचा किंवा बारामतीत दिलेल्या कामाचा किंवा अगदी काल परवाच्या भाषणात त्यांनी उल्लेख केला की मला बारामती तालुका एक नंबर करायचा आहे, अशा वेळी नागपूर जळगाव किंवा अगदी पुण्यामध्ये इथं म्हणजे मावळ असेल किंवा शिरूर असेल इथल्या मतदारांना काय कनेक्ट होणार आहे, तो मुद्दा अपीलिंग नाहीये त्यांच्यासाठी. तुम्ही राज्याचे नेते आहात, अशा वेळी तुम्ही राज्य म्हणून मतदारांना काय कन्व्हिन्स करत आहात, तुमचा पक्ष म्हणून काय नरेटिव्ह आहे. मला वाटतं की ह्या क्षणी या दोघांच्याही बाबतीत ते उत्तर आपल्याला असं ठामपणे मिळत नाही, ही त्यांची आताची सगळ्यात वीक लिंक आहे. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बघितला तर ऑलरेडी यापूर्वीही त्यांची लोकसभेसाठीची क्षमता मर्यादित झालेली होती, म्हणजे 19 चारच खासदार निवडून आलेले होते, त्यातले एक तटकरे वगळता इतर तिन्ही खासदार आता राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे आहेत. अशा वेळी अजित पवार पूर्ण लोकसभेला सामोरं जाताना मग मोदींच्या चेहऱ्याची त्यांना मदत होणार आहे की जे ते सांगतातही आहे की आम्ही हे सगळं मोदींसाठी आणि विकासासाठी करतोय असं, पण मला वाटतं की हे लोकांना पटणारं नाही आहे. कारण म्हणजे डिजिटल आणि अगदी ढोबळ बघितलं तर इतकं त्यांनी ऑलरेडी मोदींना क्रिटिसाइज केलेलं आहे, तर आत्ता तुम्ही सगळं मोदींसाठी आहे आणि विकासासाठी आहे हे अगदी छोट्याशा कालावधीत तुम्ही कसं लोकांना कन्व्हिन्स करणार आहात. मला वाटतं की हे आत्ता ह्या दोघांसमोरचं चॅलेंज आहे की खूप प्रयत्न करूनही आणि खूप रिसोर्सेस असूनही त्या दोघांकडे एक जो ट्रस्ट फॅक्टर लागतो ना, दॅट येस मला माझी सगळी ताकद या माणसाच्या मागे उभी करायची आहे, हे याचं उत्तर मतदारांना अजून मिळालेलं नाही आहे. नक्कीच निवडणुकांमध्ये ते उत्तर मिळेल, पण आपला जो शेवटचा या सगळ्या चर्चेचा मुद्दा होतो म्हणजे सगळ्यात महाराष्ट्रात आत्ताच्या घडीला चर्चेत असलेला पक्ष ते म्हणजे वंचित बहुजन आघाडी. ते काय करतात, याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष अक्षरशः लागलेलं आहे. कारण की त्यांच्या शरद पवारांबरोबर काँग्रेसबरोबर शिवसेनेबरोबर वाटाघाटी चाललेल्या आहेत, अजूनही त्यांचा तिढा जो आहे तो सुटत नाही आहे. वंचितची राजकारणात न्यूसन्स व्हॅल्यू असावी लागते असं म्हणतात, आणि वंचितची जी न्यूसन्स व्हॅल्यू आहे, उपद्रव मूल्य तर मराठीत खूप चांगला शब्द आहे, ते महाराष्ट्रातल्या जनतेनी विशेषतः काँग्रेसनी 2019 निवडणुकांमध्ये बघितलं. कारण की जवळजवळ 13 मतदारसंघ असे होते
लोकसभेच्यामध्ये त्यांनी 1.5 लाखापेक्षा जास्त मतदान घेतलेले आहे. म्हणजे त्यांचा एक वोट बँक आहे, त्यांना मानणारा एक वर्ग आहे, पण त्यांच्या जागा वाटपाचा तिढा सुटत नाही आहे. ही राजकारणातली परिस्थिती झाली. आपला सर्वे सांगतोय की जवळजवळ 4% लोकांनी त्यांना पसंतीचा कल म्हणजे लोकांचा कल तिकडे. हे 4% मतं फार निर्णायक ठरणार आहेत. कारण का, जर का आपण आत्ता जी सगळी आकडेवारी बघितली त्यानुसार भाजप म्हणजे महायुतीची जी टक्केवारी जाती आहे ती जवळजवळ जाती आहे 44%, आणि महाविकास आघाडीची जी जाती आहे ती जाती आहे 47%. म्हणजे कुठेतरी मविया आत्ता महायुतीपेक्षा वरचढ दिसते या सर्वेक्षणामध्ये. असं असताना हे 3.5 ते 4% जी मतं आहेत ती फार मॅटर करणार आहे. जर का ती फिरली मतं किंवा ती मतं जर का काँग्रेसची फुटली किंवा महाविकास आघाडीची फुटली तर कुठेतरी महायुतीला फायदा होऊ शकतो. काय निरीक्षण? मला वाटतं की वंचित चर्चेत आहे आणि ते चर्चेत राहावे यासाठी वंचित पुरेपूर प्रयत्न पण करते आहे पक्ष म्हणून. 2019 निवडणुकीला त्यांनी 7% ऑलमोस्ट मतं घेतली होती राज्यभरातनं, अँड दे डॅमेज 17 सीट्स ऑफ आघाडी. 17 जागांवर त्यांनी आघाडीला नुकसान केलं होतं की ज्याच्याने काँग्रेस अनेक ठिकाणी आणि काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार निवडणूक भाजपच्या विरोधात हरला होता. त्यामुळे तुम्ही जो शब्द वापरला उपद्रव मूल्य तो अगदी चपकल लागू होतो वंचितच्या बाबतीमध्ये. आता जे महाविकास आघाडी म्हणून गणित जुळवून आणण्यासाठी जो अडॅप्टिव्हनेस शरद पवार किंवा उद्धव ठाकरे दाखवत आहेत तो अडॅप्टिव्हनेस कुठेतरी काँग्रेसचा तुलनेने कमी पडतोय. मला वाटतं की काँग्रेस अजूनही खूप इतिहासात रमलेली आहे. कुठेतरी राग आहे का? मला असं वाटतं कारण की अशोक चव्हाण सुद्धा तेव्हा पडले होते. राग, तुम्ही असा राग धरून चालत नसतं. राजकारणामध्ये कुणीही कायमचा शत्रू आणि कुणीही कायमचा मित्र नसतो. म्हणजे महाविकास आघाडी तयार होणं आणि त्यानंतर आता ही महायुती जन्माला येणं याच्यातनं तर किमान काँग्रेसने आणि महाराष्ट्रातल्या सगळ्याच राजकारण्यांनी धडा घ्यायला पाहिजे की राजकारणामध्ये 1+1 कधीच 2 होत नसतं. अशा वेळी भूतकाळात जास्त रमण्यापेक्षा आणि त्यावेळेची उणीधुणी काढण्यापेक्षा आजची परिस्थिती काय आहे, आज तुम्हाला 1-1 मत महत्वाचं आहे, मग ते भाजप असो किंवा काँग्रेस असो, अशा वेळी जर तुम्ही जुन्याच याच्यावर अडून बसलात आणि ओके फाईन तुम्ही नाही वंचितला सोबत घेते, पण याच्याने फायदा कोणाचा आहे? म्हणजे नन ऑफ द पार्टी महाविकास आघाडीमधली याचा फायदा आहे. मग ते का करायचं? म्हणजे आत्महत्या करायची असेल तर मग तुम्हाला आत्महत्या करण्यापासून कोणी रोकू शकत नाही असं मी म्हणेन. पण मला वाटतं की कुठेतरी हे जुळवून आणण्यासाठी जो अडॅप्टिव्हनेस शरद पवारांनी म्हणजे बाळासाहेब आंबेडकर जे आहेत वंचितचे अध्यक्ष त्यांनी पवारांवर उघड उघड अनेक वेळा टीका केलेली आहे, तरी त्यांनी जुळवून घेतलं. आणि आता 2 दिवसांपासून मला कळत नाहीये की राऊतांसारखी व्यक्ती का उगाचच वंचितच्या विरोधात बोलते आणि ते जे अनावश्यक आहे. म्हणजे एकतर मग यांना ओव्हर कॉन्फिडन्स असेल की त्या पक्षाची आपल्याला गरजच नाहीये असं, म्हणजे वी डोंट नो रिअली त्यांचं लॉजिक काय. म्हणजे याच्या दुसऱ्या बाजूने असं आर्ग्युमेंट येतं की वंचितला डायरेक्ट बी टीम म्हटलं जातं, भाजपची भाजपसाठी काम करते, किंवा मग आंबेडकरांच्याच मनात नाहीये, फक्त खेळवत ठेवायचंय आणि त्यांना जायचंच नाही मविया बरोबर. पण मी काय म्हणते की ते असं करत जरी असतील तरी काँग्रेसने त्यांच्याकडनं काय पहल केलेली अजून याचं उत्तर आपल्याला अजून मिळत नाही ना. कारण की आपल्या आकडेवारी सांगते की 4% मदत आणि खूप मोठी मदत, त्यामुळे मला असं वाटतं की नक्कीच काँग्रेसने याचा आणि विचार करायला हवा. आताची महाराष्ट्रातली परिस्थिती अशी आहे की आपण हायली पोलराइज समाज आहोत आत्ता या क्षणी. धर्म जात हे मुद्दे इतके लोकांच्या मनात तीव्र असताना अशा वेळी विरोधकांची एकजूट होण्यातच विरोधकांचं भलं आहे. पण कुठल्याही परिस्थितीमध्ये काँग्रेसने पहल केलेली आपल्याला दिसत नाही. काँग्रेस म्हणजे केंद्रातनं काँग्रेसचे निर्णय होतात असं जरी आपण गृहित धरलं, इंडिया आघाडी म्हणून तरी काँग्रेसने काय पहल केली आहे? 2 याद्या काँग्रेसच्या जाहीर झाल्या, याच्यामध्ये मला नाही वाटत की त्यांचा इंडिया आघाडी म्हणूनही काही समन्वय दिसतोय. त्यामुळे मला वाटतं की तेच ते महाराष्ट्रातही लागू करतायत आणि त्यामुळे वंचितला का दोष द्यावा. आणि मी अजिबात वंचितला बी टीम म्हणणार नाही. मला वाटतं की निवडणुकीनंतर तुम्ही इलेक्शन लढत असताना तुम्ही तुमचे नाक कान डोळे सगळं सताड उघडं ठेवून सगळे अंदाज घ्यायचे असतात आणि माझ्या विरोधात जाणारं 1-1 मत मला कसं कमी करता येईल किंवा ते माझ्या बाजूला कसं जुळवून घेता येईल याचा तुम्ही विचार करायचा असतो. जेव्हा वंचितने सर्व मतदारसंघामध्ये आपले उमेदवार दिले त्याच वेळेस आघाडीने का नाही विचार केला की आपण काहीतरी जुळवून घेऊ शकतो का, काही ठिकाणी माघार घेता येईल का? तर इट इज व्हेरी इझी टू डॅमेज अदर पार्टीज परसेप्शन. पण एक पक्ष तयार करायला, त्याचं एक जनमत तयार करायला आणि त्यावेळेस त्यांनी वंचित बहुजन आघाडी 19 इलेक्शनमध्ये करून
60% लोकांचा त्यांनी विश्वास मिळवला. कदाचित त्याला कास्ट हा एक मेजर फॅक्टर असेल, आंबेडकर विचार चळवळीचे कार्यकर्ते हा मेजर फॅक्टर असेल, पण मग तुम्ही त्यांच्याशी मागच्या 5 वर्षात काय जुळवून घेतले हा प्रश्न कुठेतरी काँग्रेसनेही स्वतःला विचारला पाहिजे ना. नक्की, मला वाटतं की पॉलिटिकल शांतपण ज्याला म्हणतो आपण की तो कुठेतरी कमी पडतंय. पण धन्यवाद शीतलजी, तुम्ही आत्ता या कार्यक्रमात आलात आणि आम्हाला अत्यंत चांगली माहिती दिली. सर्वेचा आपला प्रत्येक पक्षावर कसा परिणाम होणार आहे, आगामी काळात जे आपल्याला जेव्हा उमेदवार घोषित होतील आणि जेव्हा निवडणुका लागतील तेव्हा हे चित्र अजून स्पष्ट होईल. पण तोपर्यंत जे आमचे प्रेक्षक हा सगळा कार्यक्रम बघतायत त्यांनी आमचं सकाळचं यूट्यूब चॅनल हे लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वेची प्रत्येक बातमी प्रत्येक अनालिसिस आम्ही तुम्हाला यूट्यूब चॅनलवरती दाखवणार आहोत, पण त्यासोबतच ई सकाळ या वेबसाईटवरती देखील तुम्ही याचं सविस्तर विश्लेषण वाचू शकता. त्यामुळे सकाळचं ई सकाळ हे पेजही फॉलो करायला विसरू नका. आताचा कार्यक्रम बघितला त्याबद्दल धन्यवाद. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.